आज महत्त्वाचा अपडेट आलेला आहे शिक्षक भरतीचे दोन अपडेट आहेत नेमके दोन अपडेट काय आहेत बघू आपण राज्यात पंच्याहत्तर हजार शिक्षकांची भरती होणार दीपक केसरकर राज्यात एक लाखापेक्षा जास्त शाळा आहेत राज्यात शिक्षक कमी पडत आहेत परिणामी आंतरजिल्हा बदल्या करण्यात अडचणी येत आहेत येत्या एप्रिल महिन्यात राज्यात पंच्याहत्तर हजार शिक्षकांची भरती केली जाईल त्यानंतर रखडलेल्या बदल्या केल्या जातील अशी जाहीर जाहीर घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलत होते विद्यार्थी मित्रांनो बघा न्यूजवाल्यांना एवढं माहीत नसतं त्यांनी इथे एक उच्चार केलेला आहे बघा लिहिलेलं आहे काय केलंय येत्या ये एप्रिल महिन्यामध्ये गैरसमज टाळा फेब्रुवारी महिन्यामध्येच आपली एक्झाम होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर आपले ऑनलाईन क्लाससुद्धा चालू आहेत तर आपण त्या ऑनलाईन क्लासची थोडक्यात माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन घरपोच घरच्या घरी बसून तुम्हाला कोर्स करायचा आहे हा टेट एक्झामचा कोर्स आहे लाईव्ह क्लास सर्व विषय मोफत नोट्स असणार आहेत तर ऑनलाईन टेस्ट असणार आहेत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव असणार आहे एकशे साठ प्लस गुण मिळवण्याची शंभर टक्के हमी दिली जाते एक डिसेंबरपासून ही बॅच चालू झालेली आहे गणित मराठी इंग्रजी मानसशास्त्र परिसर अभ्यास बुद्धिमत्ता हे सर्व विषय शिकवले जातील विशेष म्हणजे तुमच्या टायमिंगनुसार हा हे व्हिडिओ पाहता येणार आहेत ॲक्च्युली लाईव्ह क्लास आहे पण रेकॉर्डसुद्धा पाहता येणार आहे अशा पद्धतीने ही बॅच चालू झालेली आहे मित्रांनो एक तारखेपासून त्यासाठी इथे संपर्क दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाकीची माहिती मिळून जाईल थँक्यू व्हेरी मच मित्रा विद्यार्थी मित्रांनो दुसरा अपडेट काय आहे आपण बघू तर मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये सगळं ॲडजस्टमेंट करताना शिक्षकाची कागदपत्रे तपासणीला सुरुवात ही एक बातमी वाचली पेपरला टी ई टीईटी गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होणार रा आहे राज्यभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या गैरव्यवहारातील साडेसात हजारां अधिक शिक्षक अडकले आहेत त्यापैकी पुणे जिल्ह्यात एकशे एकसष्ट शिक्षकाच्या कागदपत्राची तपासणी जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारपासून सुरू केली आहे पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकाऐवजी टी ई टीद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची दाट शक्यता व्यक्त आहे त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संकेत दिले आहेत प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पदाच्या नोकरीसाठी टी ई टी परीक्षा देणे राज्य सरकारने सक्तीचे केले होते या परीक्षेचा निकाल कमी प्रमाणात लागत होता त्यामुळे पैसे देऊन ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरी या उमेदवारांनी केली होती हा घोटाळा दोन हजार आठशे लोकांची यादी प्रसिद्ध करून त्यांना अपात्र ठरवले होते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत टीईटी गैरव्यवहाराशी संबंधित आणि तीन वर्षाचा नियमित शिक्षण सेवकाचा कालावधी संपलेला संपलेल्या एकशे एकसष्ट शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आयुष प्रसाद हे व्यक्तिमत्व एकदम छान आहे आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि ते जे जिथे पाऊल टाकतात तिथे एकदम चांगला आणि पारदर्शक काम करतात शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांचा कार्यकाल पुढे कायम ठेवण्यात काहीच अडचण नाही परंतु टी ई टी उत्तीर्ण होऊन त्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन नोकरी मिळवलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे तर पु मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यानुसार ते नक्कीच आपल्याला म्हणजे होतकुरू विद्यार्थ्यांना न्याय देतील थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद